अच्छा या पत्रकार परिषदेला उपस्थित जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय डीपी सावंत सर, जिल्ह्याचे आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अमर राजूकरजी, त्याचबरोबर या ठिकाणी पानखेडेजी, जिल्हाध्यक्ष गोविंदरावजी स्वामीजी आणि माझे सहकारी संतोष पंडागेजी आणि सर्व पत्रकार बंधू, आज संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्याकरता पक्षानं मला नांदेडला पाठवलं होतं आणि एकंदरच आज दिवसभराचा कार्यक्रम आपल्यासमोर आलेला तर आहेच, त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांचं आज संमेलन झालं त्यालाही मी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यानंतर जिल्हा बँकेचा एक कार्याचा आढावा घेतला, त्याचबरोबर महानगरपालिकेमध्ये आज माझी भेट झाली, तिथेही एकंदर विकास कार्याचा देखील आढावा त्या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि त्यानंतर आता पत्रकार परिषदेला आपल्याला संबोधित करावं अशा तऱ्हेचा हा कार्यक्रम होता, दिवसभराचा हा कार्यक्रम आपल्यासमोर आहे. एकंदरच बिलोली देगलूरची जी निवडणूक काँग्रेस पक्षानं 43,000 मतांनी जिंकली, काँग्रेसचं पुनरागमनाचं बिगुल हे या निवडणुकीतनं वाजलेलं आहे आणि हा संदेश केवळ नांदेड जिल्ह्यासाठी नाही, केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर हा देशासाठी संदेश आहे. लोकशाही विरोधामध्ये, संविधानाच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं भूमिका घेतली आणि ज्या पद्धतीचे अनंतित अत्याचार जनसामान्यांवरती चाललेले आहेत, त्याच्यामध्ये शेतकरी असेल, कामगार असेल, गोरगरीब असतील, महागाईचा विळखा त्यांनी टाकलेला आहे, देश आर्थिक पातळीवरती पाठी गेलेला आहे, करोनाच्या संकटामध्ये लाखो लोकांची प्राणहानी झाली, नोटबंदीच्या लाईनीमध्ये जवळपास 150 लोक मृत झाले, त्या नोटबंदीचा आर्थिक फटका आजही आपल्या अर्थव्यवस्थेला बसलेला दिसतोय. लॉकडाऊनमध्ये 8 कोटी लोकांना चालायला भाग पाडलं गेलं आणि त्यामध्येही अनेक लोक मृत्युमुखी पडली. देशामध्ये ज्या पद्धतीचे विवाद उत्पन्न केले जात आहेत, जाणीवपूर्वक केले जात आहेत आणि त्यामधनं जनतेला आंदोलन करण्याकरता भाग पाडलं जात आहे आणि ते आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याच्यामध्ये CAA असेल, आता शेतकऱ्यांच्या संदर्भातलं आंदोलन असेल, जवळपास 700 लोक शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये शहीद झाले आणि एकंदरच केवळ काही निवडक उद्योजकांच्या माध्यमातून त्यांचा विकास व्हावा आणि त्याकरता गोरगरिबांचं जीवनमान उद्ध्वस्त झालं तरी चालेल अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. कालच माहिती असेल आपल्याला की स्टेट बँक ऑफ इंडियाने आता ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरता एजन्सी म्हणून अदानींची नियुक्ती केली. यापेक्षा गंभीर, आश्चर्यकारक, निषेधार्ह गोष्ट कुठली असू शकत नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया ज्याची हजारो ब्रांचेस आहेत, स्थापनेपासून सामान्य शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरता, गोरगरिबांना कर्ज देण्याकरता या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं, त्याचा मूळ उद्देश हाच होता आणि अनेक शेतकऱ्यांना त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी, शेतीसाठी या बँकांच्या माध्यमातून कर्ज दिलं जाते. इतका प्रचंड मोठा अनुभव असताना आज या ग्रामीण भागाचं अर्थकारण मोदी सरकारनं अदानींच्या हातात दिलं आहे, यापेक्षा विरोधाभासी चित्र कुठलं असू शकणार नाही, यापेक्षा दुर्दैव कुठलं असू शकणार नाही.
शेतकऱ्यांच्या संदर्भात तीन कृषी कायदे जे आणले गेले ज्याला काळे कायदे म्हणून आपण त्या ठिकाणी पाहतोय, प्रचंड मोठं आंदोलन हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधीजीच्या नेतृत्वाखाली देशपातळीवरती झालं. शेतकऱ्यांनी स्वतःहून अभूतपूर्व आंदोलन केलं आणि हे काळे कायदे मागे घ्यायला भाग पाडले गेले. परंतु त्यांची एकंदर भूमिका ही वर्षभरामध्ये आपण पाहिली की कशा तऱ्हेने शेतकऱ्यांच्या विरोधातली होती. केवळ निवडक उद्योगांना फायदा करून देण्याकरता अशा तऱ्हेचे बिल कुठल्याही तऱ्हेची चर्चा न करता संसदेमध्ये दाबून नेले जातात आणि आंदोलन दडपलं जातं. त्याच्यात कशा पद्धतीनं त्यांच्यावरती बॅरिकेडिंग केलं गेलं, खेळे आपल्या खेळ्यांचा विळखा घातला गेला, संगिनींचा विळखा घातला गेला, हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा जो उद्रेक आहे जनमानसाच्या मनामधला, त्याचं प्रतिबिंब हे बिलोली देगलूर मतदारसंघाच्या निवडणुकीमधनं शेतकऱ्यांच्या मनातनं दिसलेलं आहे. आजही ज्या वेळेला 700 लोक या आंदोलनामध्ये मेली, शहीद झाली, त्यांच्या करता त्याच्या संदर्भामध्ये त्यांच्या कुटुंबियांना भरपाई द्यावी ही मागणी जेव्हा आली, त्यावेळेला केंद्र सरकारनं सांगितलं की आमच्याकडे अशा तऱ्हेची कुठलीही माहिती नाही, यापेक्षा उद्वेगजनक गोष्ट कुठली असू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधातलं हे सरकार आहे हे बिलोली देगलूरच्या मतदारसंघातल्या लोकांनी दर्शवून दिलेलं आहे. आत्ताचाच जो मुद्दा या ऑगस्ट महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं जो कारणीभूत ठरला देखील तुम्ही लक्षात घ्या, सोयाबीनच्या करता ऑगस्ट महिन्यामध्ये जे भाव होते ते जवळपास 11,000 रुपयापर्यंत पोहोचले होते आणि प्रथमच शेतकऱ्याच्या हाती काहीतरी पैसा येईल अशी शक्यता निर्माण झाली. अनेक लोकांना त्याचा लाभ झाला. महाराष्ट्रामधलं जे प्रमुख उत्पादनं आहेत शेतीची, त्यामधलं सोयाबीन हे प्रमुख उत्पादन आहे. नांदेडमध्ये हे देखील प्रमुख उत्पादन सोयाबीन आहे. 11,000 भाव पोहोचला आणि मोदी सरकारला पोटदुखी सुरू झाली आणि त्यानंतर काही अशा संघटनांचं नावं घेतली गेली आणि त्यांच्या माध्यमातून अशा तऱ्हेचं एक वातावरण निर्माण केलं गेलं की एवढे भाव झाले तर पोल्ट्री उद्योगाला त्रास होईल आणि म्हणून 12,00,000 टन सोयाबीनच्या आयातीचा निर्णय घेतला गेला, ज्याचा विरोध आम्ही कडाडून केला होता. तरी देखील तो दाबून नेण्यात आला आणि ज्या वेळेला हा निर्णय घेतला मोदी सरकारनं, तत्काळ 11,000 भाव 4,000 खाली उतरले आणि ही वस्तुस्थिती आहे. 4,000 ज्या वेळेला एवढे भाव उतरल्यानंतर शेतकऱ्यांनी ह्या निर्णय झाल्यानंतर देखील थोड्याफार प्रमाणामध्ये घाईगुतीला येऊन सोयाबीनचा माल विकला नाही, त्यामुळे पुन्हा ते भाव वरती चढत 6,000-6,500 जात होते. अशी परिस्थिती असताना पुन्हा पोल्ट्री उद्योगाच्या माध्यमातून असं एक दाखवलं गेलं की हे भाव जास्त जर शेतकऱ्याला मिळाले तर पोल्ट्री उद्योगाचं नुकसान होईल आणि मग असं एक पत्र देण्याचं नाटक करण्यात आलं आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला हे डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड्सला पत्र लिहितात आणि सांगतात की उरलेला जो म्हणजे आतापर्यंत 6,500,000 टन सोयाबीन आयात केला गेलेला आहे, 5,50,000 टन जो उरलेला आहे तो आयात करण्याची परवानगी तत्काळ द्या, म्हणजे जे उरलेला जो काही 6,000-6,500 भाव आहे ते देखील खाली यावेत, ही त्यांची मानसिकता होती. आणि आपल्याला आठवण करून द्यायची आहे, मला या मराठवाड्यामध्ये पाशा पटेल होते, त्यावेळेला 2013 प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस होते, पंकजा मुंडे होत्या, या तिघांनी शेतकरी दिंडी काढली होती. त्या शेतकरी दिंडीमध्ये प्रमुख मागणी होती की सोयाबीनला 6,000 भाव आला पाहिजे. आज तो 6,500 मिळत होता. असं असताना मोदी सरकार जर अशा पद्धतीचा निर्णय घेत असेल तर ते शेतकरी विरोधी नाही का? आणि म्हणून आम्ही ज्या वेळेला आवाज उचलला त्यावेळेला आता त्या ठिकाणी त्यांना उपरती आलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की नाही अशा तऱ्हेचा आयातीचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी मागे घेत आहोत. परंतु अजूनही आमचा त्याच्यावरती विश्वास नाही आहे, कारण 12,00,000 टन मेट्रिक टनाची जी काही आयातीचा निर्णय अजूनही त्यांच्या अस्तित्वात आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना कशा तऱ्हेनं नाडलं जातं आहे ही भूमिका आम्ही सातत्यानं जनतेसमोर मांडत आहोत. आणि वस्तुस्थिती ही आहे की जनता आता जागृत होत चाललेली आहे. महागाईचा प्रचंड मोठा दणका जो बसतोय, आजही 100 रुपयाच्या पार पेट्रोल गेलं होतं, डिझेल 100 रुपयाच्या पार गेलं होतं. आणि आमची निश्चितपणे या ठिकाणी देशाच्या अर्थव्यवस्थेचा वरती यांचं नियंत्रण ज्या पद्धतीने सुटलंय ते पाहता पुढच्या कालावधीमध्ये 150 पर्यंत जाईल अशा तऱ्हेची शक्यता देखील आहे. आणि त्यामुळे आमचा विरोध हा कायम राहील, ताकदीनं राहील, एवढं निश्चित आहे. बाकी आपल्याकडे नाही, या देशामधली एकंदर परिस्थिती आज एक लक्षात घेतलं पाहिजे. मी ज्या पद्धतीचं मला असं वाटतं की त्या भाषणाचं विवरण देखील आपल्याकडे आलं असेल, त्यामुळे मला पुन्हा बोलण्याची आवश्यकता तशी नाही. परंतु निश्चितपणे नांदेड जिल्हा हा काँग्रेसचं एक ऊर्जा स्रोत आहे, हा एक गड आहे काँग्रेसचा. ज्या पद्धतीनं मराठा साम्राज्य रायगड किल्ल्याकडे बघतं तशाच तऱ्हेनं काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता महाराष्ट्रा बघणार हा नांदेडकडे पाहतो. त्यामुळे कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी जबाबदारी आहे की पुन्हा जर पुनर्वैभव प्राप्त करायचा असेल तर नांदेडचा एक आदर्श घेऊन इतर लोक त्या ठिकाणी चालतायत, काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी पाहतायत. आणि म्हणूनच या जबाबदारीची जाणीव देखील मी लोकांना कार्यकर्त्यांना करून दिली. आगे आगे देखो होता है क्या. पहिली गोष्ट अशी असते की हे जे चिखलफेक पर्यटन पूर्ण महाराष्ट्रभर चालू केले भारतीय जनता पक्षातर्फे, सगळे उपाय थकले. येणं केन प्रकारे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला पाडण्याचे प्रयत्न त्यांचे झाले, 2 वर्ष थकलेले आहेत आणि सगळे छळकपट झाले. आता महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या नेत्यांचं चरित्रहनन करण्याची जी काही एक कार्यपद्धती यांनी अवलंबलेली आहे त्याला जशास तसं उत्तर देण्याची आमची भूमिका निश्चितपणे आहे. त्यामुळे आम्ही एवढंच म्हणतो, आमचं काही आजचा कार्यक्रम हा माझा पूर्वनियोजित होता, संघटनात्मक कार्यासाठी त्या ठिकाणी होता. अगोदर जे काही संवाद झालेला आहे, संभाषण झालेलं आहे, ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. गेल्या वेळेला मी आलो होतो व स्वागतासाठी सज्ज देखील होतो मी. परंतु सत्याला सामोरं जाण्याचं नैतिक धैर्य प्रत्येकाकडे नसतं, त्यामुळे आम्ही एवढंच अपेक्षा करतो की ते नैतिक अवसान त्यांनी कुठला तरी गोळा करावं आणि मग आम्हाला सामोरं जावं. आमची एवढीच भूमिका आहे की शमीच्या वृक्षावर चढण्याची पाळी आमच्यावर येऊ नये. पहिली गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षणाच्या पाठीमध्ये खंजीर घुपडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्ष आहे. ही भूमिका ही आरएसएसची भूमिका आहे. आरक्षणाचा विरोध हा प्रथमपासून आरएसएसने केलेला आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं जे काही नौटंकी चालते, दाखवायचे दात वेगळे, करायचे दात त्या ठिकाणी, खायचे दात वेगळे, हे आपण वेळोवेळी पाहतोय. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये एके ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत, एकमुखानं त्या संदर्भामध्ये आम्ही पाठिंबा देत आहोत, विधिमंडळामध्ये त्या पद्धतीचा प्रस्ताव आणतात. परंतु आरक्षण ज्यावेळेला मिळण्याची भूमिका असते, येण्याची त्या ठिकाणी संधी असते, त्यावेळेला आरक्षणाच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये पाठवलं कोणाला जातं? ते भाजपचे पदाधिकारीच असतात. भारतीय जनता पक्षाचं पदाधिकारी आणि आरएसएसचे लोक सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली नव्हती का? माननीय फडणवीसांनी उत्तर द्यावं. त्याचा पदाधिकारी जो होता सेव्ह मेरिट सेव्ह नेशनचा, ज्याने ती स्थापना केली, तो यांचा शाळकरी मित्र नव्हता का? त्यांनी उत्तर द्यावं. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये कायदा करायला भाग पाडला, त्यावेळेला सर्वपक्षीय बैठक झाली होती, लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं अशा तऱ्हेचा कायदा केल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये कोण गेलं होतं? तर तिथंही भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी गेला होता, जिल्हा चिटणीस, जळगावचा जो वाघ म्हणून आहे. त्यामुळे ह्या मंडळींच्या
पोटात वेगळं असतं आणि ओठात वेगळं असतं. आरक्षणाला खऱ्या अर्थानं जबाबदार जर असेल तर भारतीय जनता पक्ष आहे. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, 50% वरती आरक्षण घेऊन जावं अशा तऱ्हेची आम्ही सातत्यानं मागणी करत आहोत. मग ती का केली जात नाही पूर्ण मोदी सरकार करतात ज्यावेळेला अशा पद्धतीचा आत्ता जो घटना दुरुस्तीचा दुरुस्ती केली गेली, घटना दुरुस्तीची 102 घटना दुरुस्ती केली गेली, त्याच वेळेला त्याच्यामध्ये अंतर्भूत केलं असतं 50% आरक्षणाचा हा जो काही जी मर्यादा आहे. कारण देशपातळीवरती सगळे आरक्षण त्याच्यामुळे अडचणीत आलेले आहेत, त्या 50% मर्यादेमुळे ते करू शकतात, पण का करू शकत केलं नाही त्यांनी, याचं कारण आहे की त्यांना ते करायचं नाही. आणि म्हणूनच हितला जो मुद्दा आहे महत्वाचा ओबीसी आरक्षणाचा, राजकीय आरक्षणाचा, तोही 50% मर्यादेवरतीच आहे. आणि दुसरीकडे ज्या वेळेला 2011 सेन्सस आहे, जनगणनेचा अहवाल आहे, तो दिला का जात नाही, मोदी सरकार का देत नाही? आता तर त्याच्यामध्ये 1.5% देखील चुका राहिलेल्या नाहीत, 10% जरी चुका असतील तरी तो मान्य ग्राह्य धरला जातो. मग पंकजाताई मुंडेंनी केंद्राकडे मागणी केली मोदी सरकारकडे की तो जनगणनेचा अहवाल द्या आम्हाला. देवेंद्र फडणवीसांनी नीती आयोगाकडे मागणी केली, त्यांची स्वतःची पत्र आहे. मग तुम्हीच ज्यावेळेला मुख्यमंत्री असताना आणि पंकजाताई मंत्री असताना तुम्ही मागणी करता आणि दुसरीकडे अजूनही ती आल्यानंतर आता तुम्ही बोंबाबोंब करता. म्हणजे ही जी दुटप्पी भूमिका आहे, ही हा जो दांभिकपणा आहे, हा जो खोटेपणा आहे, हा भारतीय जनता पक्षाच्या त्या आरक्षण विरोधी भूमिकेमधला आहे. नाही, पहिली गोष्ट लक्षात घ्या, या संदर्भामध्ये आताच ही लढाई सुरू झाली आहे. ते एकंदर निर्णय घेण्याच्या भूमिकेमधनं आम्ही प्रामाणिकपणा दाखवला, आम्हाला ही गरज करायचं आहे. परंतु आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, तो अगोदरच्या काही निर्णयांच्या अनुषंगानं पुढे गेलेला आहे. आमचं म्हणणं हेच आहे की त्याच्या विरोधामध्ये त्या निर्णयाचा साठी ह्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात गेलं कोण याचीही चिकित्सा होण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाची पापं ही चव्हाट्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही ते आणल्याशिवाय राहणार नाही. पण ते विषय काढला होता की 10%, 1% हरिनरकेंनी एक विषय सांगितलेला आहे, मागच्या 9 महिन्यापासून आयोग गठीत केला, परंतु त्याचं साधं कामकाजही सुरू झालं नाही. त्यांनी 450 कोटी मागितले, त्यांना 1 कोटी दिले नाही, त्यांना स्टाफ दिला नाही, मागच्या 9 महिन्यात काहीच काम का नाही झालं त्याला. नाही, मला असं वाटतं की आजची प्राथमिकता ज्या पद्धतीने चालली आहे, कोरोनाच्या कार्यकालामधून आपण चाललेलो आहोत, परंतु निश्चितपणे ही सरकारची प्राथमिकता आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल, मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल आणि एकंदर आरक्षणाचे मुद्दे हे निकाली काढल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आहोत आणि त्याकडे पूर्णपणे आम्ही लक्ष देऊन आहोत. निश्चितपणे लवकरात लवकर हा निर्णय घेतला जाईल अशी मला आशा आहे. मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं निर्णय जर घेतला असेल तो आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये झाला, 5% आरक्षणाचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उच्च न्यायालयानं त्यावेळेला शिक्षणामध्ये आरक्षण दिलं जावं अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. पुढे 5 वर्ष यांचं काही झालेलं नाही. निश्चितपणे या संदर्भामध्ये आमची भूमिका सकारात्मक आहे. पुढच्या कालावधीमध्ये एकंदरच हा विषय आमच्या माध्यमातून मांडला जाईल. सर, भारतीय उद्योगांनी ज्याला अर्थपुरवठा केला त्या प्रुडंट इलेक्ट्रल फंडचा जो हिशोब निवडणूक आयोगाला सादर केलेला हिशोब आहे नुकताच समोर आला, त्याच्यामध्ये भाजपाला तब्बल 245 पैकी 209 कोटी रुपये आणि इतर पक्षांना वाटण्याच्या अक्षरता दिले होते. नाही, अत्यंत गंभीर विषय आहे. या देशामध्ये काय चालतं? पहिली गोष्ट अशी की आताच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे आलेले आहेत. खऱ्या अर्थानं आपला विद्यार्थी कशा तऱ्हेनं वागतो आहे हे याची पाहणी करण्याकरता ते आले. कारण पुतीन मॉडेल, रशियाचं जे मॉडेल आहे एकाधिकारशाहीचं, ते गेले 7 वर्ष हा देश अनुभवतोय. व्लादिमीर पुतीन यांनी त्यावेळेला सांगितलं होतं, ज्यावेळेला 2000 साली ते सत्तेवर आले त्यावेळेला त्यांनी उद्योजकांना बोलवून 3 अटी टाकल्या होत्या. त्यातली पहिली अट अशी होती की विरोधकांना एकाही रुबलची, त्यांचं जे करन्सी आहे, त्याची मदत करता कामा नये, विरोधकांना कुठल्याही तऱ्हेचा पाठिंबा देता कामा नये आणि सरकारच्या विरोधात टीका करता कामा नये. आज या देशातले उद्योजक या 3 अटी ज्या आहेत त्याचं पालन करताना आपल्याला दिसत आहे. आणि तुम्ही जर गेल्या 2015 पासूनची जर भूमिका या मोदी सरकारची पाहिली, त्यांनी जी निवडणूक रोखे पद्धती आणली त्याचं मूलतः कारण दाखवलं वेगळं, परंतु वस्तुस्थिती हीच होती की विरोधी पक्षाला आर्थिक मदत कॉर्पोरेटच्या माध्यमातून किंवा उद्योजकांच्या माध्यमातून होऊ नये.
आणि तेच चित्र आपण जर पाहिलं की निवडणूक आयोगाला जो जो गोरशिवारा भारतीय जनता पक्षातर्फे दिला गेलेला आहे, या देशामधल्या उद्योजकांनी जेवढी काही मदत राजकीय निधी म्हणून दिली त्यातला 80% जास्त वाटा निवडणूक रोख्याच्या माध्यमातून हा भारतीय जनता पक्षाला गेलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की हे जे प्रुडंट इलेक्ट्रोल फंड आहे हा देशामधला कॉर्पोरेट्सने तयार केलेला अत्यंत गडगंज असा श्रीमंत फंड आहे. आणि गेले अनेक वर्ष आपण पाहतो आहोत की या फंडाच्या माध्यमातून काँग्रेस किंवा विरोधी जे आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांना जो निधी देण्याचं प्रमाण आहे ते कमी होत चाललेलं आहे. परंतु या वर्षीचा गोषवारा जो निवडणूक आयोगाला या प्रुडंट इलेक्ट्रोल फंडने दिलेला आहे ज्याच्यामध्ये टाटा आहेत अनेक अनेक कॉर्पोरेट्स आहेत 245 कोटी रुपये वाटले गेलेले आहेत असं निवडणूक आयोगाला त्यांनी सांगितलं. त्यातले 209 कोटी भारतीय जनता पक्ष, 25 कोटी जनता दल युनायटेड जो सहकारी पक्ष आहे भाजपचा, 1 कोटी लोकजनशक्ती पार्टी, अशा तऱ्हेनं 245 पैकी 235 कोटी हे भारतीय जनता पक्ष आणि भाजपचे सहकारी पक्षानं गेलेले आहेत. काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष प्रमुख विरोधी पक्ष देशातला त्याला केवळ 2 कोटी रुपये मिळालेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. याचा अर्थ देशामधले 95.64% निधी या प्रुडंट इलेक्ट्रोल फंडचा हा भाजप आणि सहकारी पक्षानं गेला आणि केवळ 4.37% निधी हा विरोधी पक्षानं आला आणि काँग्रेसला 2 कोटी रुपये आलेले आहेत. हे जे विदारक चित्र आहे याच्या मागची भूमिका हीच आहे की लोकशाही व्यवस्था ती जी चौकट आहे ती मोडीत काढावी, कारण लोकशाही चौकटीमध्ये समान संधीचं त्या ठिकाणी भूमिका असली पाहिजे. प्रत्येक विरोधी पक्षाला आणि सरकारमधल्या दोन्ही पक्षांना ती समान संधी दिली पाहिजे, परंतु इथे ती समान संधीच नाकारली जाते. आणि अशा वेळेला विरोधी पक्षाचा आर्थिक कंबरडं मोडावं, त्यांची आर्थिक स्थिती पूर्णपणे उद्ध्वस्त व्हावी, निवडणुकीला लढण्याकरता ते समर्थच राहू नयेत ही भूमिका मोदी सरकारची आहे. त्यामुळे लोकशाहीला केवढा मोठा धोका या माध्यमातून आलेला आहे ही वस्तुस्थिती लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे ही लक्षात आणून देण्यासाठी हा विषय आम्ही मांडला होता. पहिली गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की आज सरकार जे काही करू शकतं पण ST महामंडळ हे नुकसानीत आहे याच्यात काही शंका नाही. 12,000-12,500 कोटीचा लॉस आहे. दुसरी गोष्ट अशी की सरकारनं त्या काही प्रमाणामध्ये देखील भूमिका घेतली आणि पगारवाढीचा निर्णय घेतला. आंदोलनाला बंदी ही न्यायालयाने घातलेली आहे, त्या न्यायालयाच्या बंदीचा देखील अनादर केला जातो. कारण याचं कारण आहे की काही भारतीय जनता पक्षाची मंडळी जाणीवपूर्वक लोकांना चिथवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची भूमिका ही प्रामाणिक नाही. त्यामुळे भाजपच्या चिथवण्याच्या मागे त्यांचं अत्यंत गलिच्छ पद्धतीचं राजकारण आहे आणि म्हणूनच अशा पद्धतीनं ज्या करत लोकांना पुढे करून मागे यांचं इप्सित साध्य करण्याचा जो प्रयत्न आहे त्याचा विरोध आम्ही करत राहू. निश्चितपणे ST कर्मचाऱ्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांच्या समस्या आहेत, त्याच्या संदर्भामध्ये आमचे देखील संवेदना आहे. परंतु या माध्यमातून अशा पद्धतीनं आंदोलन करून त्या भूमिका त्यांना मांडता येणार नाहीत. न्यायालयानं यामध्ये पुढाकार घेतलेला आहे असं असताना न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे अशीच आमची त्याकडे प्रांजळ भूमिका. आमची विनंती राहील, नम्र विनंती, की तत्काळ भाजपच्या या सगळ्या संधी साधू नेतृत्वाच्या पाठीशी तुम्ही राहू नका. त्यांचं इप्सित आहे ते साध्य करायला मदत करू देऊ नका. आणि कारण त्यांना तुमच्या भावनांशी, तुमच्या एकंदर प्रश्नांशी काही घेणं देणं नाही. असं जर असतं तर विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये मुनगंटीवारांनी अगोदर काय भूमिका घेतली होती त्याचा जाब त्यांनी विचारला पाहिजे त्यांना. पहिली गोष्ट लक्षात घ्या, आज हे महामंडळ या आर्थिक गर्दीतना बाहेर काढावं ही प्राथमिकता आहे. त्यासाठी जे काही नियोजन आहे मला असं वाटतं की सरकारच्या माध्यमातून आता लक्ष घातलं गेलेलं आहे. पगारवाढीचा एक निर्णय हा निर्णय काही सोपा निर्णय नव्हता, आता तो झालेला आहे. मला असं वाटतं की त्यातनं सकारात्मक पावलं पडत आहेत, त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर पूर्णपणे मिळेल. न्यायालय देखील त्याच्यामध्ये लक्ष घालून आहे. यापेक्षा अधिक गोष्ट काय होऊ शकते, कुठलं सरकार यापेक्षा अधिक काय करू शकतं, याचं उत्तर मला असं वाटतं की ST कर्मचाऱ्यांना देखील माहिती आहे. प्रश्न आहेत की ही जी काही मंडळी काही लोकांना घेऊन ज्या पद्धतीनं चाललेल्या आहेत, जे काही नेतृत्व आलेलं आहे, त्यांचा हेतू शुद्ध नाही एवढं मात्र निश्चित आहे. धन्यवाद.
हाँ घे ना।